क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांची तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीमध्ये नेत्यांनी एकमुखाने केल्याची माहिती आहे. तर कारवाई केल्यास नेते आणि कार्यकर्ते शिस्तीत राहतील असं या ठिकाणी म्हटलं गेलंय. त्यामुळे आता कारवाईची दाट शक्यता आहे. तर आजच आमदारांवर हकालपट्टीची कारवाई करण्याची मागणी केली जाते. एकीकडे काँग्रेसची कार्यकारिणीची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये एकमुखाने सर्वच नेत्यांनी ही मागणी केल्याचं कळत आहे. तर जर त्यांच्यावर कारवाई केली, ज्यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे, मत दिलेलं आहे त्यांच्यावर, तर पक्षातील नेते कार्यकर्ते शिस्तीत राहतील असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी काँग्रेसमधील नेत्यांनी केल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आजच त्या आमदारांवर हकालपट्टीची कारवाई करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे आता यावर नेमका काय निर्णय घेतला जातो ते बघावं लागेल. काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आहे, कोर कमिटीची ही बैठक आहे आणि या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी ही मागणी केल्याचं कळत आहे. त्यामुळं ज्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं होतं, काँग्रेसचे जे आमदार क्रॉस वोटिंग करणारे होते, त्यांच्यावर आजच कारवाई होण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.